प्रत्येक वाहन धारकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी असं आवाहन DCP दीपाली धाटे यांनी केलं आहे. BRDS न्यूजच्या मी अधिकारी बोलतो या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सोलापूरच्या वाहतुकीला शिस्त कधी लागणार? वाहतूक नियमित करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून कशा प्रकारे प्रयत्न होत आहेत? जनजागृती कशा पद्धतीने केली जाते? या सर्वांवर बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली धाटे म्हणतात, वाहतुकीला शिस्त आणायची आहे तर ही फर्स्ट फेज आहे फक्त की जनजागृती, पण हळूहळू कारवाई देखील करणार आहोत. त्याच्यामुळे बी प्रिपेअर्ड. आणि आपण नेहमीच पाहिलेलं आहे की जेव्हा वाहतुकीची कोंडी होते किंवा पोलिसांकडून काही दिवस ॲक्शन नाही घेतल्या जात तेव्हा खूप तक्रारी होतात किंवा खूप ॲलिगेशन्स होतात की ट्रॅफिकची इतकी कोंडी आहे, ट्रॅफिक पोलीस काम करत नाही. पण त्याचवेळी आपण हे देखील पाहतो की पोलिसांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केली की तेव्हा देखील दुसरी बाजू सुरू होते की पोलीस फक्त ॲक्शनच घेतात, पोलीस फक्त दंडच वसूल करतात, आमचं डोकं, आमचं हेल्मेट, आमची गाडी. किंवा आपण ही बाजू देखील बघतो की रस्ते खराब आहेत, खड्डे आहेत, सिग्नल्स नाहीत, साईन बोर्ड्स नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की काहीच नाही म्हणून ट्रॅफिकच्या पोलिसांनी गप्प बसायचं आणि होणारे ॲक्सिडेंट, होणाऱ्या कोंडी, होणाऱ्या डेथ आहेत त्या तशाच होऊ द्यायच्या. आमचा उद्देश हाच आहे की ठीक आहे, काही लॅक्युनाज आहेत, काही ठिकाणी रस्ते खराब असतील, साईन बोर्ड नसतील, एटसेट्रा, ते होत राहील. पण त्या सगळ्यांमुळे आम्ही ट्रॅफिकीचं, वाहतुकीचं नियमनच करणार नाही, हे कंपल्सरी आहे. आणि ह्या 15 दिवसाची जनजागृती झाल्यानंतर परत एका फेजमध्ये थोडं ड्रास्टिकली ॲक्शन घेतल्या जाणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की जनजागृती सुरू असताना ॲक्शन घेतली जाणार नाही. ॲक्शन तर घेतलीच जाणार, कारण मी पगारच त्याचा घेते. गव्हर्नमेंटने मला डिप्लॉय त्याच्यासाठी केलेला आहे. एक पोलीस अधीक्षक रँकचे ऑफिसर मी DCP ट्रॅफिक म्हणून इथे आहे, एक ACP रँकचे ऑफिसर, 3 PI, जवळपास 200 कॉन्स्टेबल्स आम्ही जर त्याच कामासाठी नेमलेलो आहोत की ह्या शहराचं वाहतुकीचं नियमन करणं, ते आमचं काम आहे. आणि हे आम्ही आमच्यासाठी करत नाही आहेत, शहराची वाहतूक कुठेतरी शिस्त लागावी, सुरळीत व्हावी, सोलापूर शहरवासियांना फार फास्टपणे जाता यावं, कुठे कोंडी होऊ नये, त्यांना नियम माहीत व्हावेत आणि त्यांनी ते फॉलो करावेत, हा आमचा फक्त. BRDS न्यूजच्या मी अधिकारी बोलतोय या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वाहतुकीच्या अनेक समस्यांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वाहतूक शाखेकडून क्रेनद्वारा वाहने उचलली जातात यावर महत्त्वपूर्ण बोलताना त्यांनी आजपासून काही महत्त्वाच्या अंमलबजावणी होणार असल्याचं निक्षून सांगितलं. वारंवार हे ट्रेंड केलं जात आहे की अनाऊन्स केल्या जाईल. मी देखील 1-2 ठिकाणी जाताना पाहिलं की अनाऊन्स न करता उचलत होते. आम्ही थांबवायला लावलं, अनाऊन्स करायला लावलं. आणि या वीकपासून कशाला आता आज विषय निघाला, आजपासूनच आम्ही स्ट्रिक्टली हे देखील फॉलो करू की ती गाडी तिथून उचलल्यानंतर तिथे व्हाईट चॉकपीसचा मार्क राहील आणि तिथे ज्यांनी गाडी नेलेली आहे किंवा कुठे संपर्क करायचा तो मोबाईल नंबर तिथे लिहिलेला असेल, जेणेकरून एखाद्याची गाडी नेलेली असेल आणि तो बाहेर असेल तर त्याला कळावं की माझी गाडी. कारण तुम्ही नाही विचारलं तरी परत मी सांगते की नागरिकांच्या ह्या किंवा तुमच्यासारख्या सुज्ञ नागरिकांच्या तक्रारी असतात की एखादा आल्यानंतर माझी गाडी चोरीला गेली की पोलिसांनी नेली हे देखील कळत नाही. तर ही ट्रेनिंग आपण प्रॉपर दिलेली आहे, 2 वेळा ट्रेनिंग दिलेली आहे, 1-2 ठिकाणी फॉलो होतीये. पण आजपासून पर्सनली मी या गोष्टीत लक्ष देईल की 3 वेळा अनाऊन्स होईलच आणि त्या ठिकाणी मार्क होऊन तिथे मोबाईल नंबर लिहिला जाईल. एखादा कुणी असेल आणि स्पॉट फाईन भरायला तयार असेल तर त्याची गाडी उचलल्या जाणार नाही. परंतु त्यासोबतच माझं हे देखील आवाहन आहे सगळ्या सोलापूरकरांना की अनाऊन्स केल्यानंतर सोडतात म्हणजे तुम्ही कुठेही लावा आणि तिथेच काहीतरी करत उभे राहा आणि तुमची गाडी लगेच सोडू देईल असं हे प्लीज करू नका. कारण आपण जेव्हा फॉरेनमध्ये जातो, तुम्ही आम्ही फॉरेनमध्ये जातो, तेव्हा तिथले पायी चालण्याचे रूल देखील आपण फार स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि आपण उदाहरण देतो की अरे दुबईमध्ये, सिंगापूरमध्ये, कॅनडामध्ये इतकं छान ट्रॅफिक आहे, आपल्याकडे का नाही. आणि जेव्हा आपण इथे येतो या बाजूला तेव्हा आपण ते विसरून जातो की तिथे फॉलो आपण करतो, आपल्यासारखे सगळे करतात म्हणून ते सुरळीत आहे. इथे आपण ते विसरून जातो की ते आपल्याला फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण फॉलो करणार नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. उमाकांत चौंडे यांनी मी अधिकारी बोलतो या कार्यक्रमाचं संयोजन आणि सूत्रसंचालन केलं. तर या कार्यक्रमाचं चित्रीकरण व्हिडिओ जर्नालिस्ट रवी पवार यांनी केलं.